जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना शनिवारी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या आत आली आहे सध्या नऊशे शहात्तर रुग्ण उपचार घेत आहेत याशिवाय आज चोवीस तासात कोरोनाचे शहात्तर रुग्ण आढळले तर तीन रुग्णांचा मृत्यू झालाय तर आज एकशे चौसष्ट जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मिरज तालुक्यातील दोन रुग्ण आणि वाळवा तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झालाय नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात केवळ पंधरा रुग्ण आढळलेत तर तासगाव तालुक्यात सर्वाधिक चौदा रुग्ण आढळलेत याशिवाय आटपाडी तालुक्यात सात रुग्ण कडेगाव तालुक्यात सहा रुग्ण खाणापूर तालुक्यात सात रुग्ण पलूस सा तालुक्यात तीन रुग्ण जत तालुक्यात अकरा रुग्ण कवठेमंकाळ तालुक्यात दोन रुग्ण मिरज तालुक्यात सहा रुग्ण शिराळा तालुक्यात एक रुग्ण आणि वाळवा तालुक्यात चार रुग्ण आढळलेत महिनाभरापासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने दिलासा मिळतोय त्यात आज ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही एक हजाराच्या आत आली आहे त्यामुळे दिलासा मिळालाय जिल्ह्यात चोवीस तासात शहात्तर रुग्ण आढळले तर तीन रुग्णांचा मृत्यू झालाय मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मिरज तालुक्यातील दोन रुग्ण आणि वाळवा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे या रुग्णांवर जिल्ह्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू होते या रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी सांगितले महानगरपालिका क्षेत्रात केवळ पंधरा रुग्ण यामध्ये सांगली शहरातील अकरा आणि मिरजेतील चार रुग्णांचा समावेश आहे याशिवाय आटपाडी तालुक्यात सात रुग्ण आढळलेत तर कडेगाव तालुक्यात सहा रुग्ण खानापूर तालुक्यात सात रुग्ण पलूस तालुक्यात तीन रुग्ण तासगाव तालुक्यात चौदा रुग्ण जत तालुक्यात अकरा रुग्ण कवटेमंका तालुक्यात दोन रुग्ण मिरज तालुक्यात सहा रुग्ण शिराळा तालुक्यात एक रुग्ण आणि वाळवा तालुक्यात चार रुग्ण आढळले कोल्हापूर जिल्ह्यातील दोन रुग्ण आढळलेत या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे पंचेचाळीस हजार सातशे पंधरा रुग्ण आढळले त्यापैकी एक हजार सहाशे अठ्ठावन्न व्यक्तींचा मृत्यू झालाय तर त्रेचाळीस हजार शहात्तर जण कोरोनामुक्त झालेत सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊशे शहात्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी सहाशे त्र्याऐंशी जण होम आयसोलेशनमध्ये आहेत